नमस्कार, स्वराज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. शिवसेनेचे उपविभाग प्रमुख खडकवासला पुणे श्री संजय पोळ यांनी अनेक गरजूवंतांना मदतीचा हात दिला. त्यामध्ये सफाई कामगार असतील, पोलीस कर्मचारी असतील किंवा काही संघटना, यासारख्या अनेक गरजूवंतांना त्यांनी मदतीचा हात दिला. यासंबंधी पाहूया संजय पोळ यांचे मनोगत. नमस्कार, मी संजय पोळ. कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये बऱ्याच लोकांचे कामधंदे बंद झाल्यानंतर त्यांची यावरती उपासमारीची वेळ आली आणि ह्या अशा उपासमारीच्या वेळेमध्ये अनेक गरजू लोकांचे नाही तर अनेक रोड रस्त्यावरती मागून खाणाऱ्या लोकांचे खूप हाल झालेत. तर अशा वेळेला आपण एक समाजाचं काहीतरी देणं लागतं, समाजासाठी काहीतरी करावंसं वाटतं. ह्यासाठी आपण थोडंसं समाजासाठी काहीतरी केलं, ह्याच्या मागचा कुठला राजकीय हेतू नाही कुठली प्रसिद्धीसाठी केलं. आपण फक्त एवढंच केलं की मला काहीतरी समाजाचं देणं आहे, हेच लक्षामध्ये ठेवून आपण जे काय कार्य केलं ते त्या उद्देशाने केलं. सुरुवातीच्या काळामध्ये रस्त्यावरती मागून खाणाऱ्या ह्यांचे खूप हाल होत होते, तसेच महानगरपालिकेचे सफाई कामगार होते, सफाई कामगारांना पण वेळेवरती जेवण भेटत नव्हतं, तसेच पोलीस बंदोबस्त असेल त्यांनाही जेवणाचं आणि पाण्याचं काही तुटवडा होत होता. तर सुरुवातीलाच आपण ह्या सर्व लोकांना आपण जेवण पुरवलं, पाणी पुरवलं. त्यानंतर एक काही संघटनेनं आपण 300-350 किलो धान्य दिलं आणि त्याच्यानंतर आपण स्वतः काही गरजू लोकांना 50 किट वाटलेत. त्याही सर्व आपण कुणाची मदत न घेता आपल्या स्वखर्चाने सर्व हे करून आपण समाजाचं काहीतरी देणं लागतं आहे. ह्यासाठी आपण हे सर्व केलं, कुठल्या प्रसिद्धीसाठी नाही केलं, कुठला ह्याच्या मागचा हेतू नाही. आणि आज ही शिकवण म्हणजे कोरोना काळामध्ये लोकांना ह्यामध्ये समजलं की आपल्या गरजा कमी आहेत पण आपण विनाकारण पळापळ करतो. आणि ह्या लोकांना हेच मला सांगायचं आहे की आपल्या कमी खर्चामध्ये आपल्या गरजाही भागू शकतात. तर त्यासाठी आपण ह्या सर्वांचं आपण कडेकोटपणे जर आपण आणि व्यवस्थित जर आपण पूर्ण विचार करून सर्व काटकसर केली तर आपण आपलं घर चालवू शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.